नवरात्रीचे उपवास चालू आहेत आणि त्यामध्ये जर मिसळ असेल तर एकच नंबर, कोण नाही उपवास पकडणार. नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? उत्तम ना? तर आज आहे नवरात्रीचा तिसरा दिवस आणि रंग आहे राखाडी. आणि या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. त्यानिमित्त मी आज बनवत आहे उपवासाची फराळी मिसळ. उपवास म्हटलं की काहीतरी वेगवेगळं खावंसं वाटतं, का तेच खिचडी, बटाट्याची भाजी, कंटाळ येतं खाऊन. म्हणून मी आज बनवते उपवासाची फराळी मिसळ. तर वेळ न घालवता या रेसिपीची सुरुवात करूया. आता आपण इकडे मिसळ बनवण्यासाठी एक वाटण तयार करणार आहोत. त्यासाठी मी एक वाटी ओलं नारळाचं किस घेतलेलं आहे, अर्धी वाटी शेंगदाणे भाजलेले, थोडं आलं आणि चार हिरव्या मिरच्या. हे सर्व साहित्य आपण ठेचून घेऊया आणि वाटून घेऊया. आता आपण यामध्ये अर्धी वाटी पाणी घालूया आणि हे वाटण वाटून घेऊया. तुम्ही इकडे बघू शकता, इकडे छानपैकी वाटण सुद्धा वाटलं गेलेलं आहे. आता आपण हे सर्व वाटण एका वाटीत काढून घेऊया. मिसळ बनवण्यासाठी आपण इथे एक कढई गॅसवर ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण एक चमचा तूप घालूया. आणि हा साजूक तूप आहे बरं का. तूप वितळलं की त्यामध्ये आपण एक चमचा जिरं घालूया. जिरं चांगलं तडतडलं की त्यामध्ये 5 ते 6 कडीपत्त्याची पानं घाला. आणि जर तुमच्याकडे उपवासाला कडीपत्त्याची पानं चालत नसतील तर तुम्ही नाही घातली तरीसुद्धा चालेल. आता आपण हे तयार केलेलं वाटण घालूया. आता हे तयार केलेलं वाटण आपल्याला पूर्णपणे शिजवून द्यायचं आहे. जोपर्यंत त्याचं पाणी आटत नाही, तेल वर येत नाही, तोपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे. आता इकडे बघा, ह्या वाटणातलं पाणीसुद्धा आटलेलं आहे आणि तेलसुद्धा वर यायला सुरुवात झालेली आहे. मगाशी आपण जे वाटण वाटलं त्यातलं उरलेलं पाणी आणि वरून आपल्याला पुन्हा एकदा एक ग्लास पाणी यामध्ये घालायचं आहे. जर तुम्हाला ही मिसळ पातळ हवी असेल तर तुम्ही याच्यामध्ये अजून एक अर्धा ग्लास पाणी घालू शकता. छानपैकी आपण मिक्ससुद्धा करून झालेलं आहे आणि याला उकळीसुद्धा आलेली आहे. आता आपण यामध्ये एक लहान वाटी उकडलेले शेंगदाणे घालूया आणि अर्धी वाटी भिजवलेले साबुदाणे. हे शेंगदाणे आणि साबुदाणे शिजले की त्यामध्ये आपण 2 चमचे चिंचेचं पाणी घालूया. ह्याची टेस्ट बॅलन्स करण्यासाठी आपण इथे छोटासा गुळाचा खडासुद्धा घालणार आहोत. आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया. जर तुम्हाला चिंचेच्याऐवजी कोकमसुद्धा टाकायचं असेल ते सुद्धा घालू शकता. आपली इकडे छानपैकी मिसळ तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. अजून 1-3 मिनिटं उकळी काढून घ्या, मग ही मिसळ तयार होणार. आता ही मिसळ होईपर्यंत आपण बटाट्याच्या भाजीची तयारी करूया. बटाट्याच्या भाजीसाठी आपण इथे एक तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे, त्यामध्ये आपण 1 चमचा तूप घालूया आणि तो चांगला वितळलं की त्यामध्ये 1 चमचा जिरं घालूया. जिरं छानपैकी तडतडलं की त्यामध्ये कढीपत्ता आणि 2 चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालूया. ह्याला आपल्याला चांगलं परतवून द्यायचं आहे. ही फोडणी शिजली की त्यामध्ये आपण 4 उकडलेले चिरलेले बटाटे घालूया आणि ह्या बटाट्यांना या फोडणीमध्ये छानपैकी मिक्स करून घेऊया. इकडे आपले बटाटेसुद्धा छानपैकी मिक्स झालेले आहेत. आता आपण त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया आणि ह्यालासुद्धा आपण एकजीव करून घेऊया. आता त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालूया आणि मिक्स करून घेऊया. इकडे आपलं शेंगदाण्याचं कूटसुद्धा छानपैकी मिक्स झालेलं आहे. आता आपण त्यावर झाकण देऊन 5 मिनटं वाफ काढून घेऊया. इकडे आपली 5 मिनटे वाफ काढूनसुद्धा झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता बटाट्याची भाजीसुद्धा शिजलेली आहे. आता आपण मिसलीचं ताट भरून घेऊया. तर सर्वात आधी आपण बटाट्याची भाजी घालूया आणि ते झाल्यावर त्यामध्ये मस्त आपली तयार झालेली आंबट गोड तिखट मिसळ घालूया. मिसळ घालून झाली की त्यावर आपण मस्त असा गोड साबुदाण्याचा चिवडा घालूया. आणि साबुदाण्याचा चिवडा घालून झाला की त्यावर मस्त असा बटाट्याचा चिवडा घालूया आणि वरून थोडं गार्निशिंगसाठी मस्त असा ओल्या नारळाचा किस घालूया. आता इकडे दही घालणं हे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकता, नाही घालायचं तरीसुद्धा चालेल. मस्त आपली तयार झाली आहे मिसळची थाळी.
झटपट अशी तयार होते. आणि जर उपवास असेल आणि त्यात मिसळ असेल तर कोण उपवास नाही पकडणार. मस्त अशी चटपटीत आंबट गोड तिखट मिसळ आणि त्यासोबत मस्त असा साबुदाणा आणि बटाट्याचा चिवडा, खायला काय मज्जा येते. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा. स्वस्त रहा आणि चमचमीत कोळी पद्धतीतलं खात रहा.